महाराष्ट्र शासन पशु संवर्धन विभाग जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिति जुन्नर यांच्या विद्यमान आदिवासी योजना वंधत्व निवारण शिबिर गर्भ व वांझपणा तपासणी जंतनाशक औषधे गोचिड निर्मूलन व औषध उपचार याविषयी खानगाव या ठिकाणी शिबिर संपन्न झाले। पुणे जिल्ह्यात पशुपालक व्यवस्थापन करताना अनेक अडचणींना सामोरं जावं लागतंय। बाजारपेठेत स्पर्धेत टिकण्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे जनावरांचं आरोग्य। गायी किंवा म्हैस यांचं आरोग्य निरोगी असल्यानंतरच त्यांच्यापासून उच्च प्रतीचं दूध मिळतं, त्यामुळे जनावरांची काळजी घेणं महत्वाचं असतं आणि म्हणूनच अशा प्रकारची शिबिरे आयोजित करून पशुधनाची काळजी घेतली जाते। या शिबिरात 70 ते 80 जनावरांची तपासणी करण्यात आली, आजारानुसार औषधे व लसीकरण करण्यात आले। या शिबिरात पशुधन विकास अधिकारी जुन्नर डॉक्टर महेश शेजाळ, डॉक्टर फापाळे, डॉक्टर पांडे, डॉक्टर सासवडकर व कर्मचारी श्री गवारी, श्री रघतवान यांनी उपचार केले। यावेळी मच्छिंद्र बोंबले, रवींद्र कामटकर, ज्ञानेश जोशी, कैलास कामटकर, रमेश कामटकर, अभिजित गांजाळे आदी शेतकऱ्यांच्या पशुधनावर उपचार करण्यात आलेत। या शिबिराच्या आयोजनावर शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले व डॉक्टरांचे आभार मानलेत। समिती जुन्नर अंतर्गत श्रेणी 1 आपटाळे यांच्या अंतर्गत वंधत्व निवारण शिबिर आयोजित केलेलं आहे। मौजे खानगाव येथे आज दिनांक 23/2/2022 रोजी आयोजित केलेलं आहे। त्या अंतर्गत आज खानगाव येथे गोचिड गोमाशा जंतनाशक निर्मूलन व वंधत्व निवारण शिबिर आयोजित केलेले आहे। त्या अंतर्गत आज इथे 70 ते 80 जनावरे आणण्यात आलेली आहे। श्री डॉक्टर सासवडकर, त्याच अंतर्गत डॉक्टर फापाळे, तसेच इंगळून येथील संजय पांडे हे हजर आहेत। त्या अंतर्गत जंतनाशक पाजणी फवार गोचिड गोमाशा निर्मूलन शिबिर आयोजित केलेले आहे। तरी शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा ही विनंती। न्यूज रिपोर्टर विजय बोंबले, आज 24 तास, खानगाव। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।